సులేర్ జవళ్గే ఇక్కడ బుధవారం నాడు మధ్యరాత్రి సుమారుకు దొంగలు ఫులారి వీరు ఇల్లు కొల్లగొట్టి సుమారు 4 తులాల బంగారం మరియు వివిధ వస్తువులను దొంగలించారు. अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे येथील फुलारी कुटुंबीय रात्रीच्या उकाड्यामुळे घराच्या टेरेसवर झोपले होते. याचा फायदा घेत चोराने दरवाजाचा कडी उचकटून आत प्रवेश केला आणि त्या ठिकाणी असणारे सुमारे 4 तोळे सोने, साड्या तसेच विविध वस्तू लंपास केल्या. गावामध्ये फुलारी यांचे 2 कुटुंब राहतात. फुलारी यांचा मंडप व्यवसाय तसेच ग्रामदैवत कमलेश्वर देवाचे पुजारी आहेत. चोरांना पकडण्यासाठी काही गावकऱ्यांनी धाव घेतली असता त्यांच्याकडे घातक शस्त्र असल्याचं निदर्शनास आल्यानं गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांमधून केली जाते. दरम्यान फुलारी कुटुंबियांनी घडलेल्या घटनेबाबत अधिक माहिती दिली. सोनं गेलंय, काय काय नेले ते आम्हाला माहित नाही. सकाळी येताना आम्ही बैठलो, आम्हाला जिन्या कोंडी घातले तर चोरट्यांनी चोरून नेले तर सकाळी येऊन आम्ही सगळे बघितलो. कशा पद्धतीनं ते दरवाजा उघडला? दरवाजाला काय कुलूप मोडले तर ते खाली पडले. काय काय घेऊन गेले? 4 तोळा सोनं आणि ते अजून आम्ही काय काय नेलं ते आम्ही बघितलं नाही. ते किती वाजता घडलं घटना? आम्ही जाताना 12 वाजलं होतं वरी जाताना. त्यांनी कवा आले तर आम्हाला माहित नाही. ಕನ್ನಡ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ರಾತ್ರಿ 12 ಆಗ್ಯದ್ರಿ ನಮ್ದು ಮನಿ ಮತ್ತು ಉಜ್ಜಿನ ಕೊಡಿ ಹಾಕ್ಯಾರಿ. ಮ್ಯಾಲ ಹೋಗೋಣ, ಉಜ್ಜಿನ ಬಾಗಿಲು ಕೊಯ್ದು ಎಲ್ಲ ಮ್ಯಾಗಿದ ಒಳಗಿನ ಸೀರೆ ಒಳಗಿನ ಪೇಟೆನೋ ಎಲ್ಲ ಒಯ್ದು ಕಲಸ ಮಾಡಿ 4 ತೊಲಿ ಬಂಗಾರ ಚಲೋ ಸೀರೆ ಎಲ್ಲ ತಗೊಂಡು ಹಿಂಗೆ ಬಾಗಿಲು ತೆಗೆದಿಟ್ಟು ಬಾಕಲ್ ಹೆಂಗ್ ಹೊಡೆದಾರ? ಬಾಕಲ್ ಕೊಯ್ದಾರ್ರಿ ಅವ್ರು. ಕೀಲಿ ಕಪ್ಪಿ ತೆಳಗಿದ್ರು ಬಿ ಕೊಯ್ದಾರ ಅವ್ರು. ಆ ರೋಡ್ ಮ್ಯಾಗ ಓಡೋ ಜನದ ಕಡ 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 ಆವಾಜ್ ಮಾಡ್ತದಲ್ಲ ಅದೇ ಆವಾಜ್ ಇದ್ದಂಗ ನನಗ.